राज्याच्या राजकारणाचा रंग पांढरा की गुलाबी याची चर्चा सुरू आहे. या चर्चेला निमित्त ठरले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये दादांच्या गुलाबी जॅकेटवरनं रंगलेली शाब्दिक जुगलबंदी. गणपतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी पत्रकारांनी भेट दिली आणि पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पात आपसुकच विषय निघाला अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटचा. दादांच्या गुलाबी जॅकेटवरती मुख्यमंत्र्यांनी काहीशी सूचक टिप्पणी केली. मुख्यमंत्री म्हणाले, मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा, तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो आणि कुणातही मिसळू शकतो. तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टिप्पणीला अजित पवारांनी जशास तसं उत्तर दिलं. आज सकाळी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या अजित पवारांनी आपलाही सदरा पांढऱ्या शुभ्र रंगाचा आणि स्वच्छ असल्याचं म्हटलं. पांढरा रंग सगळ्यात चांगला स्वच्छ असतो, मी पण आज पांढरा शुभ्र काढलेलं. तर एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कपड्यांच्या रंगावरनं जुगलबंदी सुरू असताना विरोधकांनी टीकेची संधी सोडली नाही. कोणत्याही रंगाचं जॅकेट घातलं तरी सरकारची प्रतिमा काळीच आहे अशी टीका अंबादास दानवेंनी केली. हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरं वापरा हे पूर्णपणे काळं सरकार झालेलं आहे, याचा पूर्ण कारभार काळा आहे. जर तुम्ही या सरकारचा 2-2.5 वर्षाला कारभार केला तर पूर्णपणे काळा यांनी गुलाबी घाला, हिरवे घाला, निळे घाला, पिवळे घाला का पांढरे झाला, पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे सुस्पष्टपणे सांगेल. तर राज्यामध्ये अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा असताना गेल्या महिन्यात एका मुलाखतीत अजित पवारांनी जे गुलाबी रंगावरनं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं. ऐसा कलर पहन के अगर वोट आपको मिलते तो रोज अलग अलग कलर आप, 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 ये जेड इसको कौन सा अच्छा लगता है ये चलो आज ये पहनो, ऐसा नहीं चलता है. एक अपने थीम, हर एक के एक थीम रहती है, तो हमने इस दफा पिंक थीम ले. संविधान का कलर का प्रीएम्बल भी पिंक कर दिया आप लोगों ने. वैसा नहीं, हमने जो हमारे मन में आया वो हमने किया. हाँ, ये वैसा किया इसीलिए स्मिता जी ने सवाल पूछा. पुराना जैसा करता तो सवाल ही नहीं उठाता. अभी कम से कम चर्चा तो हुई, अरे इन्होंने पिंक क्यों लगा, अरे अजित पवार ऐसा जैकेट ये कलर का क्यों पहन रहा. तर राजकारणी बहुतांश वेळेला पांढऱ्या रंगाच्या कपड्यात वावरताना पाहायला मिळतात. अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी अचानक गुलाबी रंगात रंगल्यानं चर्चाही जोरदार झाली. रंग पांढरा असो की गुलाबी, या रंगाची वैशिष्ट्य काय आणि महत्व काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सफेद रंग आवडणाऱ्या व्यक्ती या आत्मनिर्भर असतात, या सतत उद्योगात असतात, भरपूर काम करण्याची क्षमता यांच्यापाशी असते, तसंच या व्यक्तींना प्रश्न सोडवण्याची कला ही अवगत असते. कुठलाही प्रश्न असला तरी ते त्यातून मार्ग काढ. गुलाबी रंग लाल आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण आहे. लाल रंग ऊर्जा आणि पॅशनचा प्रतीक आहे आणि पांढरा शुद्धता दर्शवतो. गुलाबी रंग प्रेम, करुणा, पालन पोषण आणि चांगले आरोग्य दर्शवतो. वैदिक ज्योतिष यांच्यानुसार शुक्रवारी घालण्यासाठी गुलाबी रंग चांगला आहे. तर अजित पवारांनी गुलाबी रंग आपला असं केल्यावर फक्त त्यांच्या पेहरावात नाही तर विधानांमध्ये सुद्धा कमालीचा बदल दिसला. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीतनं सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं चूक असल्याचं मान्य करणं असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर लगोलग माफी मागणं असो, गुलाबी रंगासोबत बदले बदलेचे दादा बघायला मिळत असल्याची चर्चा रंगली. आता हा बदललेला रंग विधानसभेत अजितदादांसाठी मतांचं गणितही बदलेल का हे पाहावं लागेल.